महायुतीची दिल्लीत होणारी बैठक पुढे ढकलली. मुख्यमंत्री शिंदे बैठकीला न आल्यानं बैठक पुढे ढकलण्याची वेळ. फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत बैठकीसाठी पोहोचले. महायुती आणि मव्यातील पक्षांची आज दुसरी यादी येण्याची शक्यता. तर मनसेही आपली आणखी एक यादी जाहीर करणार. यादीमध्ये कुणाला संधी कुणाला डच्चू याकडे लक्ष. मोठं शक्तिप्रदर्शन करत आज वरळीतनं आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार. हजारो कार्यकर्त्यांची रॅली ही काढणार. आदित्य ठाकरेंना मनसेकडनं संदीप देशपांडेंचं आव्हान. मनसे नेते अमित ठाकरे आज माहीममध्ये मेळावा घेणार. शिंदे सेनेकडनं सदा सरवणकर तर ठाकरेंच्या सेनेकडनं महेश सावंतांचं अमित ठाकरेंसमोर आव्हान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उमेदवार अर्ज भरताना उपस्थित राहणार. ठाण्यामध्ये अविनाश जाधवांचा तर कल्याणमध्ये राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरणार. जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार उपस्थित राहणार. आव्हाडांकडूनही मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यामध्ये युवकांना करणार संबोधित. विधानसभेसाठी काँग्रेसकडनं युवकांच्या सहभागावरती भर. प्रचार तोफा गरजू लागल्या. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी चार जण पोलिसांच्या ताब्यात. हरियाणामधनं एकाला तर पुण्यामधनं तिघांना अटक. बिष्णोई गँगकडनं सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 पिछाडीवर.